एक मोठी बातमी आता आलेली आहे. मुंबई पुणे रेल्वे मार्गावरील एक्सप्रेस गाड्या सध्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. डेक्कन क्वीन इंटरसिटी सिंहगड ह्या एक्सप्रेस रद्द करण्यात आलेल्या आहेत. मुसळधार पावसाचा रेल्वे सेवेला मोठा फटका बसलेला आहे. आठवडाभरापासून सुरू असलेल्या ह्या पावसाचा ह्या रेल्वे सेवेला मोठा फटका बसलाय. पुणे ते मुंबईच्या अनेक ट्रेन्स आता रद्द करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये इंटरसिटी डेक्कन क्वीन एक्सप्रेस ह्या गाड्यांचा समावेश आहे. तसंच सिंहगड इंद्रायणी एक्सप्रेस सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे. प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे. आठवडाभरापासून मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसाचा परिणाम या रेल्वेसेवेवरती सुद्धा झालेला आहे. मोठ्या प्रमाणात रेल्वेसेवेवरती हा परिणाम झालेला आहे. मुंबईमध्ये तर मुंबईची लाईफलाईन म्हणजेच लोकलवरती हा परिणाम झालेला होता. आठवडाभरापासून मुंबईमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडतोय. राज्यभरामध्ये सध्या पाऊस पडतोय आणि याच पावसाचा मुसळधार पावसाचा परिणाम म्हणून या रेल्वेसेवेवरती झालेला आहे. आणि सिंहगड एक्सप्रेस त्यानंतर डेक्कन क्वीन अशा एक्सप्रेस गाड्या मुंबई ते पुणे दरम्यानच्या आता बंद करण्यात आलेल्या आहेत. प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन या ठिकाणी हे पाऊल उचललं गेलेलं आहे. डेक्कन क्वीन इंटरसिटी सिंहगड ह्या एक्सप्रेस सध्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. पुणे ते मुंबई या दरम्यानच्या अनेक ट्रेन या ठिकाणी रद्द करण्यात आलेल्या आहेत. तर एक्सप्रेस सुद्धा इंटरसिटी सिंहगड डेक्कन क्वीन ह्या एक्सप्रेस सुद्धा या ठिकाणी रद्द करण्यात आलेल्या आहेत. आठवड्याभरापासून पावसानं मोठा धुमाकूळ या ठिकाणी घातलेला आहे. त्यामुळे मोठं नुकसान मोठ्या शहरांना सहन करावं लागतंय आणि याचा परिणाम आता या रेल्वेसेवेवरती सुद्धा झालेला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलला गेलेलं आहे. रेल्वे सेवा सध्या बंद करण्यात आलेली आहे. एक्सप्रेस मुंबई ते पुणे दरम्यानच्या एक्सप्रेस या ठिकाणी बंद करण्यात आलेल्या आहेत. मुसळधार पावसाचा मोठा परिणाम राज्यभरामध्ये पाहायला मिळतोय. अनेक ठिकाणी रस्ते बंद झालेले आहेत, वाहतूक बंद झालेली आहे आणि आता या ठिकाणी मुंबई ते पुणे ह्या दरम्यानच्या एक्सप्रेस रेल्वे सुद्धा बंद करण्यात आलेल्या आहेत. अनेक रेल्वे गाड्या या ठिकाणी रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये डेक्कन क्वीन इंटरसिटी आणि सिंहगड ह्या एक्सप्रेस रेल्वेचा सुद्धा समावेश आहे.